अहो उठा ना। अहो हे काय परत झोपले तुम्ही? उठा, फिरायला नाही जायचं का? कमाल आहे, किती उजेड झालाय सांगून ठेवते मी, जर ऊन झालं तर मी काही येणार नाही। काय असे पाय घसत चालले? पाय उचलून चाला ना, स्पीड वाढवा जरा। तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलंय ना की औषधं वेळेवर, अर्धा तास रोज वॉक, पण तुम्ही काहीच करत नाही। हम तो फिट है। असं तुम्हाला वाटतंय? मग काय करू? नाही, जसं सांगितलं तसंच वागलं पाहिजे। जर डॉक्टरचं ऐकलं नाही तर मग कसं होणार? अहो आज आपल्याकडे डिनर आहे ना, आपण काहीच मेनू नाही डिस्कस केला। आप बोलो, क्या क्या बनाऊ? मला असं वाटतं की पालक पनीर बनवते, दम आलू, कारण माझं आवडतं सगळ्यांना। आणि आणि तुम्ही सांगा काय एखादी वस्तू बनवायची आणखी? पण त्याच्याशिवाय तवा भाजी करणं ठीक आहे, मशरूम ले आते, और क्या कहते उसको, भिंडी, और कहो तो करेला भी डाल देंगे तवा भाजी। हाँ, वो ड्रिंक के साथ में देखेंगे ना, कुछ कबाब और कुछ पकोड़े। और बोलो, बोलते जो घर में शादी है ना। कभी कभी तो यार आते हैं। चटनी बनानी है, कच्चा आम लाना है। अरे चटनी तो चटनी होती है, खाना खाना होता है। आप अपना ही चलाओगे ना हमेशा? बना दूंगी, डोंट वरी। हाँ, पुडिंग के बारे में तो भूल ही गई। अरे उन्हें गुलाब जाम बहुत पसंद है। अच्छा, आपको बड़ी उनकी पसंद मालूम है। बिल्कुल, कुछ भूल रही हैं बेगम साहब आज। कैसे भूलूंगी, कल भी मुझे आपके हाथ का ही चाय पीना है, बड़ी मस्त बनी है चाय, सच बोलती हूँ। अहो तुमचा डावे। खेळा ना। चेक। मला वाटतं पुरे झालं आता खेळ, खूप कामं पडली हो घरामध्ये, बंद करा आता। जसं तुम्ही म्हणा। हार गई मॅडम। हाँ भैया, हे किती ला? हे 60 रुपये पावशे। 60 रुपये पावशे? हो। आणि कारले? कारले 20 रुपये पावशे। दे बाबा एक पाव। कसे दिले? भेंडी 80 रुपये किलो। अरे बाबा इतकं नको, महाग आहे, वाढलेत बाजार। अरे 2 किलो घेणार आहे? हा पण नाही ना परवडत। बर मग दे 2 किलो तुझे। आणि अरे बाबा पालक ही पाहिजे। हा चांगली आहे, दे की 2-2 जोडी देऊन दे। यांचे कसं आहे? ते 20 रुपये पावशे। दे ये देना भैया, एक एक द्या आहे। एवढी भाजी तुम्ही आजच घेऊन जाणार आजोबा? अरे भैया आजच न्यायची आहे, नाही तर बस गोंधळ होईल, खात्मा व्हायचा। अगं बेटा, हां काय सांगू तुला, काय आजकाल काही ऐकत नाही, जे म्हटलं त्याच्या अगदी उलटं होतं आहे। भाजी आणायला सांगितली ना तर 3 किलो पालक आणून ठेवली। सांग बरं कसं सांभाळू मी अगदी, माझ्याच्याने नाही होणार गं हे सगळं आता। मला असं वाटतं तू यांच्याशीच बोल आता। हां बेटे, बहुत गडबड कर दी हमने,
कुछ गदर हो गया, मुश्किल है, मला म्हणजे चुकलं आहे आणि मग तू समजो मम्मीला, ठीक आहे, सी यू. गुलाबजाम दिसत नाहीये फ्रीजमध्ये, कुठे ठेवलेत? काय गुलाबजामून? सकाळपासून काय चाललंय तुम्ही? हे तुम्हीच तर म्हणाले तुमच्या दोस्तांना गुलाबजाम खूप आवडतात म्हणून, कसं विसरता? काय करू? म्हटलं होतं ना 10 मिनिटात घेऊन येईन गुलाबजाम, घेऊन आलो. बेकार की परेशान होती हो. अहो काय वय दिली होती तुम्ही त्यांना? मला वाटलं तू सांगितलंय. कमाल आहे, झाला गोळ झाली ना गडबड. खूप मेहनतीने आणलेले आहेत, थोडा स्वाद घ्या की जास्ती नको, तरी थोडं घ्या ना.